गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने आज देखील हजेरी लावली असून शहरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानावर देखील या पावसाचा परिणाम होऊ शकतो. दिवाळीच्या खरेदीकरिता बाहेर पडणाऱ्या नागरिकांची त्रेधा तिरपीट या परतीच्या पावसाने केली आहे. परतीच्या पावसाची संततधार काल रात्रीपासूनच शहरात सुरू आहे. कोल्हापूर शहरात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने आपली आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली वेलकम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.